मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे इयत्ता सहावी बालभारती मराठी पाठ सतरावा दुख न बोटभर या पाठाचे स्वाध्याय आता आपण बघणार आहोत चार पाच वाक्यात उत्तरे लिहा बघा पहिलाच प्रश्न आहे चार पाच वाक्यात उत्तरे लिहा अ लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले उत्तर कुठला तरी कडक गुळ बत्त्यानं ठेचताना आणि त्याच वेळी गप्पा करत असताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला तो घाव वरमी बसला याचं मर्मज्ञान तिला उशिराच झालं घाव बसताना वेदना होऊन तिनं बोट तोंडात घातलं पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं म्हणून इतरांनी आश्चर्यानं बोट तोंडात घातली वायफळ चर्चा सुरू झाल्या यामुळं दुसऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ तिच्यावर आली ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे सुरुवातीला बोट ठसठसायला लागलं लागल्यावर तिला मलम मलिये कामपे चलिये या जाहिरातीची आठवण आली तिने बोटाला मलम लावले पण ते कामासाठी वळले नाही कारण त्याला राग आला असणार म्हणून ते मानी माणसाप्रमाणे ताटले मग तिने बोट गरम पाण्याने शेकून पाहिले पण त्यानं मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला ते रागाने फुगून बसले म्हणून तिनं तेल मॉलिश केलं पण वटसचे मस नाही हुआ या शब्दात लेखिकेने ठस ठसठसणाऱ्या बोटाचे वर्णन केले आहे बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला उत्तर बोटाला लागल्यामुळे डॉक्टरांनी स्ट्रॅपिंग केलं म्हणजे आजूबाजूची दोन बोटं ताणून बांधून तो हात तिच्या गळ्यात अडकवला त्यामुळे तिला उजव्या हाताने काम करणे अशक्य झाले ती कामावर रजा टाकून घरी बसली डाव्या हातानं काम सुरू केली पण शेवटी डाव्या हात डावाच निघाला विंचरणं पकडणं ढवळणं शिवणं काहीही नीट जमेना ती आपली नुसतीच कळवळायची बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर असा परिणाम झाला प्रश्न दोन का ते लिहा लेखिकेला कपाळाला हात लावायची वेळ आली उत्तर बोटावर तीन महिने चाललेला खर्च वेळ वायफळ चर्चा यामुळे लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली दोन लेखिका डॉक्टरकडे जाण्यास तयार झाली उत्तर लेखिकेने बोटाला मलम लावले बोट गरम पाण्याने शेकले तेल मॉलिश केले पण काहीच उपयोग झाला नाही म्हणून भाच्याचा उपदेश ऐकून लेखिका डॉक्टरकडे जाण्यास तयार झाली दवाखान्यात गेल्यावर ले लेखिकेच्या पोटात गोळा आला उत्तर दवाखान्यात खूप गर्दी होती कुणाचा पाय प्लॅस्टरमध्ये कुणी कुबड्याधारी कुणाचे हात स्वतःच्या गळ्यात असे एकजण अलौकिक अवस्थेत लेखिकेने पाहिले म्हणून तिच्या पोटात गोळा आला प्रश्न चार दवाखान्यातून लेखिका जड अंतकरणाने घरी परतली उत्तर लेखिकेच्या बोटाचे डॉक्टरांनी स्ट्रॅपिंग केले म्हणजे दुखापत झालेल्या बोटासोबत बाद, आजूबाजूची दोन बोटही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला त्यामुळे जड हाताने आणि पर्स हलकी झाल्यामुळे लेखिका जड अंतकरणाने घरी परतली प्रश्न पाच लेखिकेला आता बोटाचे महत्व समजले आहे लेखिकेच्या बोटाचे दुखणे हत्तीच्या पावलाने आले आणि मुंगीच्या पावलाने हळूहळू कमी होऊ लागले पण अजूनही ती बोट मोडू शकत नाही राग आला तरी मूठ द्वेषाने आवळू शकत नाही बोट आपला हात दाखवतच राहतेच म्हणून आपल्याकडे प्रभातेकर दर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे तिला समजून चुकले आहे आणि आता बोटाचे महत्वही समजले आहे तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल प्रश्न तीस उत्तर वर्गमित्राला झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असेल तर त्याला दवाखान्यात नेण्यास मदत करू दुखापत गंभीर स्वरूपाची नसेल तर त्याला एकटे न राहू देता सतत विनोद करून हसवत राहू की जेणेकरून त्याला वेदनांचे विस्मरण होईल प्रश्न चार पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा उत्तर बोटाला दुखापत झाल्यावर लेखिकेने मलम लावले पण त्यामुळे फायदा न झाल्याने ते गरम पाण्याने शेकले त्याचाही उपयोग न झाल्याने तेल मॉलिश केले त्याचाही परिणाम न झाल्याने ती दवाखान्यात गेली डॉक्टरांनी स्ट्रॅपिंग केले त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसली त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या खाल्ल्या चेंडू वळण्याचा व्यायाम केला हळूहळू बोट बरे होत गेले आणि रजा संपून ती कामावर गेली बोटाला दुखापत होण्यापासून तो बोट बरे होईपर्यंत अशा घटना क्रमवार घडल्या प्रश्न पाच दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा बारा ओळी लिहा उत्तर दुखापत झालेले बोट माझ्याशी बोलू लागले तर ते म्हणेल मला तुम्ही शुल्लक समजता बोटभर हा शब्द तुम्ही शुल्लक या अर्थाने वापरता म्हणून आम्ही शुल्लक नाही हे मला दाखवून द्यायचे मला घाव लागला आणि मी चिडलो लेखिकेने मला मलम लावलं माणसांची ही रीतच आहे की दुसऱ्याला शुल्लक समजून आधी घाव घालायचे आणि ते स्वतःच्याच अंगाशी आल्यावर त्यावर मलमपट्टी करायची माणसाचा हा स्वभाव मी जाणून होतो म्हणून मी त्या मलमाचा माझ्यावर काहीच परिणाम होऊ दिला नाही मी मानी स्वभावाचा आहे मग तिनं मला गरम पाण्यानं शेकलं पण मी मोळेन पण वाकणार नाही या बाणेदार वृत्तीचा असल्यामुळे आणखी फुगलो आणखी सुजलो मग तिनं तेल मॉलिश करून मला मस्का लावला लेकिन मय टसचे मस नाही व्हा पुढे ती दवाखान्यात गेली पर्स काय रिकामी केली कामावर रजा टाकून घरी काय बसली अशी तिला अद्दल घडवल्यावरच पुन्हा पुरवत झालो प्रश्न सहा तुम्हाला ठेच लागून जखम झाली तर काय कराल ते लिहा उत्तर आम्हाला ठेच लागली तर आम्ही जोराने ओरडून सांगू माझ्या मागून येणाऱ्यांना शहाणे व्हा या दगडानं ठेच लागते पण काही लोक ठेच लागूनही शहाणे होत नाहीत हेही मला माहीत आहे म्हणून मागून येणाऱ्याला मी सांगेन ह्या दगड्यानं ठेच लागते हा दगडच उचलून रस्त्यावरून बाजूला फेका मग मी लंगडत लंगडत घरी जाईन हॉस्पिटलमध्ये जाणार नाही घरी आई माझ्या पायाला काहीतरी लावून देईल तिला असे बरेच उपचार ठाऊक आहेत नंतर हळूहळू बरा होईल चालताना नीट पाहून चालावे हा धडा मी यापासून शिकेन आणि तसा वागेन खेळूया शब्दांशी खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा वहिनी भावजई ललाट म्हणजे कपाळ नवल म्हणजे आश्चर्य कथा म्हणजे कहाणी त्रास म्हणजे हैराण तोरा म्हणजे ताठा आघात म्हणजे घाव सकाळ म्हणजे प्रभात आणि हात म्हणजे कर प्रश्न आ खालील शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहा गरम विरुद्ध थंड उजवा विरुद्ध डावा घट्ट विरुद्ध सैल विरुद्ध अवधान वाक्यात उपयोग करा प्रश्न तीन वाक्यात उपयोग करायचा आहे पहिला आहे वायफळ चर्चा दीपाला मोलकर्णीशी वायफळ चर्चा करण्यात मजा वाटते दोन ठसणे ठेच लागलेले माझे बोट रात्रभर ठसठसत होते बाळबोध मुलांच्या कविता साधारणपणे बाळबोध स्वरूपाच्या असतात जड अंतकरण रामला भडागणी दिव्यावर आम्ही जड अंतकरणाने निघालो इथे रामला भडागणी दिव्यावरनं हा शब्द दिव्यावर असा नाही आहे तर तो दिल्यावर आहे रामला भडागणी दिल्यावर प्र त्यानंतर पाच बट्ट्याबोळ अचानक पाऊस आल्यामुळे कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला हत्तीच्या पावलांनी येणे वेदना हत्तीच्या पावलांनी येतात मुंगीच्या पावलांनी जाणे बहुदा आजार मुंगीच्या पावलांनी जातो जायबंदी युद्धात अनेक सैनिक जायबंदी होतात प्रश्न ई हा नात सोड डॉक्टरांचा फोन जोड यासारखे यमक जुळवून खालील वाक्य लिहा त्याचा किस्सा गरम म्हणून सारे नरम मोडेन पण वाकणार नाही मरेन पण पळणार नाही बोटभर दुखणं हातभर सुई खूप असणं मनावरचा उतरला ताण आली चांगली जान हाडबीळ यासारखे अवयवावर आधारित जोड शब्द लिहा शरीराच्या अवयवावर आधारित जोड शब्द डोके बिके मांड्या बिंड्या बीळे कानबीन आणि हातबीत यामध्ये शरीराचे अवयव आलेले आहे प्रश्न उ गप्प हुप्प टम्म यासारखी जोडाक्षरे या थप्प दत्त धप्प सुन्न भिन्न हट्ट असे तुम्ही वेगवेगळे वेग शब्द लिहू शकता प्रश्न ए आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असे शब्द लिहायचे बघ इथे गोळा लिहून दाखवलेलं आहे त्यांनी तोळा मोळा याच्यामध्ये आळा हे शेवटचे अक्षरसारखा आहे घोटाळा मोकळा भोपळा ढोकळा गोपाळा इथे बघा मी काही शब्द लिहिलेले आहे तुम्ही त्याला आणखी शब्द जोडू शकता मात्र पात्र रात्र बत्ता दत्ता पत्ता फळ कळ फळ गळ चळ गर्दी सर्दी वर्दी दर्दी साडी काळी वाडी ताळी बोट याप्रमाणे हात व पोट यावर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा बघा आता बोट हे शरीराचा एक अवयव आहे त्यावर आधारित यांनी इथे वाकप्रचार व म्हणी लिहिलेल्या आहे बा बोटवर आधारित तोंडात बोट घालणे बोट ठेवणे बोटा एवढा असणे बोटे मोडणे हे वाक्प्रचार आणि म्हणी बोट या, या, बोट या शब्दावरून तयार केले आता इथे आपण हात या शब्दावरून तयार करू ठीक आहे एक करून दाखवलेला आहे पहा हात कपाळाला लावणे दोन दोन हात करणे दोन हात दूर राहणे आणि हात दाखवणे त्यानंतर पोटात गोळा येणे या पोटावर आधारित वाक्प्रचार व मनीपा पोटात गोळा येणे पोटी येणे पोटात दुखणे आणि पोट भरणे प्रश्न ओ हात व हस्त, हस्त, हो हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत खालील शब्दात हात व हस्त लपलेले आहेत ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या हात म्हणजेच हस्त होतो त्यालाच आपण कर हा पण शब्द आहे हात म्हणजे कर पण होतो तर खाली जे शब्द आहे त्या शब्दामध्ये हात किंवा हस्त हे शब्द लपलेले आहेत ते वाचू आपण हातोडा याच्यामध्ये हात शब्द आहे हात कंकण हातकडी हस्तक्षेप हस्तकला हातमोजे हस्तरेषा हस्ताक्षर हातखंडा हस्तलिखित हस्तांदोलन आणि हस्तगत शोध घेऊया व्याकरणाचा हा भाग आहे बघा प्रश्न अ या पाठातील विनोदी वाक्य शोधून लिहा जे विनोद आलेले आहे असे वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत प्रश्न आ पाठातील बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे खालील आकृतीत लिहा बोट दुखरे हे विशेषण आलेले आहे ठसठसणारे बाणेदार आणि चिमुकले बोटाबद्दल हे विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत प्रश्न ई हत्तीच्या पावलांनी येणे मुंगीच्या पावलांनी जाणे यासारख्या म्हणी शोधा आणि लिहा हे तुम्हाला स्वतः शोधायचे आहे ठीक आहे त्यानंतर पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते रिकाम्या जागेत लिहा आई भाकरी करते सकर्मक क्रियापद त्यानंतर गणेश रस्त्यात पडला अकर्मक उद्या दिवाळी आहे सकर्मक अनुराधा पत्र लिहिते सकर्मक सुरेखाचे डोके दुखते सकर्मक आणि गायी झाडाखाली बसल्या अकर्मक खालील वाक्य वाचा व अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा एक क्रीडांगणावर मुले खेळू लागली मीना पुस्तक वाचत आहे आणि सरिताने सर्व अभ्यास करून आणला वरील वाक्यांमध्ये एकाच वाक्यात दोन क्रिया दिसतात त्यातील एक क्रिया वगळली तर वाक्य पूर्ण होत नाही वाक्याचा अर्थ पूर्ण कळत नाही इतकेच नाही तर काळही कळत नाही म्हणून वाक्यांमध्ये क्रिया कळण्यासाठी दोन क्रियादर्शक शब्द वापरावे लागतात म्हणजे जोड क्रियापद वापरावे लागते अशी जोड क्रियापदे म्हणजे संयुक्त क्रियापदे होय वाक्यातील क्रिया दाखवणाऱ्या क्रियापदाच्या मूळ रूपापासून तयार झालेले खेळू हे धातू साधित आहे तर खेळ ही मूळ क्रिया किंवा धातू आहे इथे बघा मूळ धातू धातुसाधित आणि संयुक्त क्रियापद खेळचं धातू साधित झालं खेळू आणि संयुक्त क्रियापद झालं खेळू लागला मूळ धातू आहे वाच त्याचं धातू साधित तयार झालं वाचू आणि संयुक्त क्रियापद वाचू लागला संयुक्त म्हणजे दोन एकत्र वाचू हे सुद्धा क्रियापद आहे आणि लागला हे सुद्धा क्रियापद आहे आणि दोनही एकत्र आहे म्हणून त्याला आपण संयुक्त क्रियापद कर धातू साधित झालं त्याचं करून आणि संयुक्त क्रियापद काय होते करून आणला तर बघा इथे संयुक्त क्रियापद कशाला म्हणायचं ते दाखवलेलं आहे बा क्रीडांगणावर पहिलं वाक्य आहे मुले खेळू लागली यामध्ये जर आपण लागली शब्द काढून टाकला तर वाक्य कसं होते बा क्रीडांगणावर मुले खेळू तर वाक्याचा आपल्याला अर्थबोधही होत नाही आणि ते वाक्य कोणत्या काळात आहे ते समजत नाही म्हणून खेळूला लागली हे जोड क्रियापद लागल्याशिवाय ते वाक्य पूर्ण होत नाही त्याची क्रिया समजत नाही मग असे जे दोन क्रियापद एकत्र येतात खेळू लागलीसारखे किंवा दुसऱ्या वाक्यात पहा मीना पुस्तक वाचत आहे यामध्ये जर आपण वाचत शब्द काढला तर मीना पुस्तक आहे असं वाक्य होते पण त्यामधून आपल्याला क्रिया समजत नाही म्हणून आपल्याला वाचत आणि आहे, आहे हे पण त्याला क्रियापद जोडावं लागते मग यालाच आपण जोड क्रियापद असं म्हणतो आणि अशी जोड क्रियापदे म्हणजे संयुक्त क्रियापदे होईल मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप